नमस्कार, मी प्रसन्न जोशी, साम आणि सकाळ माध्यम समूहाच्या ग्लोबल महाराष्ट्र या आमच्या खास कार्यक्रमात, ज्यामध्ये आम्ही जगभरातल्या मराठी नामवंत कर्तृत्ववान अशा व्यक्तींचा परिचय करून देतो, त्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न करतो, असा हा आमचा उपक्रम, ज्याच्यासाठी आम्हाला साथ लाभलेली आहे गर्जे मराठी या आंतरराष्ट्रीय मंचाची, व्यासपीठाची, आणि त्यांच्या सहयोगानं हा कार्यक्रम आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीवर. आणि याच आमच्या सत्रामध्ये एक खास पाहुणे, वस्तुतः आतापर्यंतचे सगळे पाहुणे खासच आहेत, पण दरवेळी म्हणायची एक पद्धत असते खास पाहुणे, तसे आणखी एक खास पाहुणे आज आमच्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत प्रोफेसर गणपती यादव. आता वस्तुतः प्रोफेसर गणपती यादव म्हणाला मला जास्त सोपं आहे, कारण मी जर का त्यांचा सगळा CV, त्यांना मिळालेले सगळे अवॉर्ड्स, फेलोशिप वाचायचं म्हटलं तर मला पहिली 10 मिनिटं त्याच्यासाठी द्यावं लागेल. त्यातले तुम्हाला तांत्रिक बाजू उलगडून सांगावे लागतील, पण अगदी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. स्टॅनफोर्डने गेल्या 2 वर्षात एक सर्वे केला होता नामवंत शास्त्रज्ञांचा, फक्त जगभरातल्या 2% लोकांचा समावेश त्या यादीत आहेत, त्यामध्ये गणपती यादव आहेत. याशिवाय अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगने ज्यांना फेलोशिप दिलेली आहे, ज्या फेलोशिपमध्ये रतन टाटा, मुकेश अंबानी यांची नावं आहेत, त्या फेलोशिपमधल्या या बॅचमध्ये आहेत प्रोफेसर गणपती यादव. आणि त्यांचे बॅचमेट कोण आहेत, आपल्या भाषेत आपण म्हणू ना बॅचमेट, त्यांचे बॅचमेट आहेत एलॉन मस्क, टेस्लाचे एलॉन मस्क त्यांचे बॅचमेट आहेत, किंवा त्यांना त्या या आत्ताच्या फळीमध्ये त्यांना ही फेलोशिप मिळालेली आहे. असे गणपती यादव हे आपल्या महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या मातीतले आहेत, अर्जुनवाड्याचे आहेत, आणि आज ते आमच्या आपल्या या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमात सहभागी होत आहेत. डॉक्टर यादव, तुमचं स्वागत आहे साम TVच्या आणि सकाळ माध्यम समूहाच्या डिजिटल मंचावरती ग्लोबल महाराष्ट्रवर. नमस्कार प्रसन्न, मला आपण हे व्यासपीठ देऊन माझ्या संस्थेचा तुम्ही सत्कार करत आहात, माझ्या देशाचा करत आहात, कारण जी फेलोशिप आपण बोललात US नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, ती फक्त 18 लोक आत्ता इथे हयात आहेत, एकंदरीत 23 लोकांना मिळाली होती, त्याच्यातले 5 हयात नाहीत. हा भारताचा सन्मान आहे, आणि तोही खेड्यातल्या एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीचा सन्मान आहे, आणि तो माझ्या संस्थेच आहे, माझे रसायन तंत्रज्ञान संस्था ज्याला ICT मुंबई म्हणतात, ज्या संस्थेत मी विद्यार्थी म्हणून आलो आणि ज्या संस्थेतून मी कुलगुरू म्हणून निवृत्त झालो, त्या संस्थेचा, माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या सहकाऱ्यांचा, माझ्या माजी विद्यार्थ्यांचा, सर्वांचा हा सन्मान आहे असं मला वाटते. आणि तुम्ही मला इथे बोलायलाबद्दल मी खूप आनंदित आहे, आणि मी आपल्याशी दिलखुलास चर्चा करेन. डॉक्टर यादव, आहे तुमचं, म्हणजे मी इकडे खास सांगू इच्छितो आपल्या प्रेक्षकांसाठी की ग्लोबल महाराष्ट्राच्या निमित्तानं मी अनेकांच्या मुलाखती घेता आल्या मला आणि माझ्या सहकाऱ्यांना, त्या सगळ्यांमधली एक गोष्ट जर का शिकण्यासारखी असेल आणि घेण्यासारखी असेल आपल्या सगळ्यांनी, तर ती आहे विनम्रता. आणि त्याचंच दर्शन आपल्याला होणार आहे, कारण अजून आपल्याला खूप गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायच्या आहेत. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं, ते ICTचे अजूनही संबंधित आहे, त्याचं मुख्य गीत, विद्यापीठ गीतसुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, त्याच्याकडे मी सगळ्यात शेवटी येईन, पण आधी मी पहिल्यांदा जातो डॉक्टरांकडे. डॉक्टर, हा सगळा म्हणजे आज तुम्ही ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणू नका, हायड्रोजनबद्दल म्हणू नका, कार्बन उत्सर्जनाबद्दल म्हणू नका, हे सगळे तुमच्या अभ्यासाचे विषय, संशोधनाचे विषय, यावर तुम्ही लिहित पण असता, पण हे सगळं मुळातच होतं, म्हणजे जनरली ज्याला आपण म्हणतो की एक घरातून वारसा आपल्याला मिळत जातो किंवा आपण तो मिळवतो सुद्धा, सम आर बॉर्न ग्रेट, सम अचीव ग्रेटनेस, तुमचा प्रवास कोणता राहिला यातला? खूप सुंदर प्रश्न विचारलात आपण. खेड्यात जन्मलेल्या व्यक्तीचं काय असतं माहिती आहे ना, 4 बुकं शिकून माझी आई मला म्हणायची, आता खूप झालं तुझं शिक्षण, मास्तर हो कुठेतरी, आता शेवटी मी मास्तर प्रोफेसरच झालो. परंतु काय असतं माहिती आहे ना, आपले जे ज्याला ध्येय असतं किंवा आपल्याला जे कोणी शिकवतं ते माझे गुरु होते. माझ्या प्राथमिक शिक्षणामध्ये माझे रमाकांत माधव कुलकर्णी म्हणून गुरुजी होते. नंतर माध्यमिक शाळेत कोल्हापूरच्या प्रायव्हेट हायस्कूलचे दिगंबर गणेश गंगातीरकर, आणि माझ्या व्यावसायिक जीवनात केमिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा ICT माझे जे गुरु प्रोफेसर मनमोहन शर्मा, या तिघांकडून मी इतक्या गोष्टी शिकलो की मला वाटलं की आपण जे करतो हे काहीच नाही, आपण समाजाचं देणं लागतो. मी खेड्यात जन्मलेलं असल्यामुळे मला मातीशी नाळ होतीच, परंतु सर्वसामान्य माणसाला सुखी करायचं असेल तर जे जिवंत प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवले पाहिजेत. शास्त्रज्ञाने काय बोललं, शास्त्रज्ञ हा कुठल्या जाती धर्माचा पंथाचा नसतो, तो माणुसकीचा असतो. मी ज्यावेळेला हे गीत लिहिलं ICTचं तुम्ही बोलला, त्यावेळेला मी त्याच्यात ते शब्द व्यक्त केलेले आहेत की मी समाजाची सेवा करेन. विज्ञानाच्या 10 दिशा नकोत सीमा विज्ञाना, हे आम्ही त्याच्यात एक घातलेलं आहे ओळ. याचं कारण असं आहे की ज्यावेळा मी
ग्रीन हायड्रोजन किंवा हरित हायड्रोजन किंवा कार्बन उत्सर्जनावरती काय केलं या विषयावरती मी संशोधन खूप वर्षापासून करत आहे. त्याच्या मागची भावना काय पण मला मला आपल्या एकदम तिथे येण्याच्या आधी जो माझा प्रश्न सुरू झाला होता, तुम्ही ज्याचा उल्लेख केला, तुम्ही कोल्हापूरच्या अर्जुनवाड्यातून येता, ते म्हणजे तो प्रवास कसा सुरू झाला, घरामध्ये वातावरण कसं? घरामध्ये वातावरण आमच्या घरी खूप चांगलं वातावरण होतं. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंब, माझ्या घरी वारकरी पंथाचे लोक, माझे वडील चांगले धर्मग्रंथ वाचायचे आणि मला शिकव, मी देवळात जाऊन लोकांना धर्मग्रंथ वाचून पारायण करतो तसं करत असे त्या वयामध्ये. हो, अगदी लहान तिसरी चौथीला असल्यापासून. आणि म्हणून मी गणितासारखा विषय सोडून संस्कृत विषय घेतला. मला संस्कृतची खूप आवड होते आणि आहे अजूनही. आणि मग मी ऋग्वेद वाचला, सगळ्या गोष्टी वाचल्या. हे ज्ञान कोल्हापूरचे दिवस. हो, कोल्हापुरातले दिवस मी ते. आणि त्यामुळे जे संस्कार जे झाले माझ्या मनावरती की कुठल्याही याला व्यसनाला बळी पडायचं नाही. माझी आई मला काय म्हणेल माहिती, आम्ही तुझ्या जीवनात असणार नाही, तुला सगळं तुला स्वतः करावं लागेल, तुला स्वतःला मार्गदर्शन करावं लागेल. आणि तिने मला एका घोड्याची गोष्ट सांगितली. तो घोडा ती अशी म्हणाली की चांगला राजबिंड राजपुत्र असतो तो घोड्यावरनं चाललेला असतो आणि उन्हात ऊन असतं, माध्यान असते, आणि तो घोड्याच्या तोंडाला फेस येतो. तर गावकरी लोक काय म्हणतात, अरे काय वेड आहे, घोड्यावरती बसलेला आहे, घोडा तर थकलेला आहे, मग तो उतरतो आणि चालत. काही वेळाने गेला दुसऱ्या गावात लोक बघतात त्याला, ते म्हणतात काय वेड आहे, घोडा असताना चालतोय. माझी आई काय म्हणाली की लोक हे टीका करणार, तुम्ही काही जरी केलं तर टीका करणार, तर तुम्ही सद विवेक बुद्धीनं राहिलं पाहिजे आणि तेच तुझं खरं गाईड असेल, मार्गदर्शक असेल. हे मला आईनं शिकवलं. आपल्याला आईच्या या शिकवणीला पुढे घेऊन जायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर कोल्हापूर सोडून अधिक मोठ्या समुद्रात जावं लागेल. म्हणजे राधानगरी धरण मोठं आहे, रंकाळा मोठं आहे, आता समुद्रात उडी घ्यायची आहे. ते कधी लक्षात आलं? कधी ते कोल्हापूरला कसं, तू कोल्हापूरला असताना म्हणजे मी बोललो गंगाधरकर सरांच्या बद्दल, त्या शाळेचे ते हेडमास्टर होते, ते माझ्या पुत्रवत प्रेम करायचे. त्याने माझा आय आय टी बॉम्बेचा आय आय टीच्या एंट्रन्स एक्झामचा फॉर्म भरला आणि म्हणाले की माझा मुलगा पद्मापरकर अमेरिकेला गेला एम एस साठी, तू त्याने भरला. आणि नंतर मग त्या असं झालं की इंटरसायन्सच्या परीक्षेमध्ये माझा नंबर होता आणि मी गंगाधरकरांचा मुलगा बाळासाहेब त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने मी तिथे गेलो असताना तिथे मला एक विजेड्याचा एक विद्यार्थी भेटला आणि तो म्हणाला अरे ते UDCT मध्ये पण केमिकल इंजिनिअरिंग आहे आणि ते 4 वर्षाचं आणि आय आय टी 5 वर्षाचं होतं. म्हणून मी मुंबईत आल्याने आय आय टी सोडून UDCT ज्याच्या आता ICT तिथे जॉईन झालं. हा योगायोगाचा भाग आहे. परंतु एकदा जॉईन केल्यावर ज्यावेळेला मनमोहन शर्मासारखे प्राध्यापक मिळाले, मी भारावून गेलो. म्हणलं की आपण प्राध्यापक व्हायचं, आपण संशोधन करायचं, असा तो प्रवास. पण हा केमिकल इंजिनिअरिंग मधला प्रवास होता. ही स्ट्रीम निवडायची हे स्पष्ट होतं? अगदी स्पष्ट, कारण मला केमिस्ट्री आवडायचं, मॅथमॅटिक्स आवडायचं, फिजिक्स आवडायचं. म्हणून नाही, मला हे यासाठी प्रेक्षकांसाठी महत्वाचं आहे. आपल्या हा तो काळ आहे, म्हणजे डॉक्टरांचा काळ हा तो काळ आहे की ज्यावेळी ग्रॅज्युएट झालात, कुठेतरी लागा, लवकर नोकरी मिळवा, त्यातल्या त्याच जे म्हणतात इंजिनियर, डॉक्टर आणि वकील, ह्या 3 प्रोफेशन होते. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग पकडली, निवडला निर्णय हा आणखी महत्वाचा आहे. साधारणपणे केमिकलच्या वाट्याला फार जनरली बुद्धिमान माणसं जात नाही, कॉम्प्युटर पकडता, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल, बाकीचे. सो तो केमिस्ट्री त्या काळात असं होतं प्रसन्न, त्या काळात असं होतं केमिकल इंडस्ट्री वरती येत होते आणि त्यामुळे चांगले जे टॉप मोस्ट स्टुडंट हे केमिकल इंजिनिअरिंगला जायचे. अच्छा, त्यावेळी बरं, हे 1970 जे दशक आहे, 60 नाही, त्यावेळेला केमिकल इंजिनिअरिंग टॉप मोस्ट ब्रांच होते. बरं. आणि नवीन उद्योग नोंदवत होते, युनियन कार्बाइड सारख्या कंपन्या आलेल्या होत्या, त्यामुळे लोक केमिकल इंजिनिअरिंगला भाव द्यायचे आणि त्याच्यात नोकऱ्या पण चांगल्या मिळायच्या. ही ते एक आहे त्याच्यामध्ये. परंतु दुसरी गोष्ट अशी, माझ्या आई वडिलांना वाटायचं की मी काहीतरी कलेक्टर व्हावं, IAS ऑफिसर, आणि मला व्हायचं की मी इंजिनियर व्हावं. पण जे मी जे करायचं ते माझ्या आई वडील म्हणाले तुला जे आवडेल तेच कर. निर्णय स्वतःचा निर्णय पटलेला आहे ना, IAS नाही झाला त्याचा? नाही नाही, झाला असतो. परंतु मला नाही, परंतु मला त्याच्यापेक्षा याच्या अर्थात संशोधन करणे, इंजिनिअरिंग करणे आणि हे याशी. तुम्ही काही व्यवसाय करा, तुम्हाला जर त्या व्यवसायाबद्दल प्रेम असेल,
जिज्ञासा असेल, कुतूहल असेल, तरच तुम्ही त्याच्यात यशस्वी होऊ शकता. असं नाही की तुम्ही कुठलाही व्यवस्थित, तुम्ही उदाहरणार्थ तुम्ही अँकर आहात, तुम्हाला ते आवडते म्हणून तो करता. तुम्हाला ते आवडलं पाहिजे. मला माझा व्यवसाय आवडतो आणि तो मरेपर्यंत आवडणार. पण मग पुढे तुम्ही आयसीटीला म्हणजे तेव्हाच्या वेगळ्या डिपार्टमेंटला जॉईन झाल्यानंतर मग पुढचा प्रवास कसा होत गेला? मग मी काय झालं, केमिकल इंजिनिअरिंग झाल्यावरती मला वाटलं मी काय शिकलेलो नाही, मास्टर्स करावे आणि पीएचडी करावी. एकेकाळ असं होतं की मला वाटायचं मी इंडस्ट्रियलिस्ट व्हावं. परंतु रिसर्च करत असताना इतकी गोडी निर्माण झाली की मला वाटलं की आपण संशोधनच केलं पाहिजे. मग त्यानंतर मी इंग्लंडला गेलो, नंतर मी कॅनडाला गेलो. मग कॅनडात असताना मला शर्मा सर म्हणाले अरे तू परत आहे भारतात. मी भारतात मी परत इंग्लंड कॅनडाला तुम्ही पुढच्या पोस्ट डॉक्टरल स्टडीज साठी मी गेलो. आणि मग तिथे असताना मला बरं मी अगदी मी जातीवंत भारतीय ज्याला म्हणतात ना, मी कट्टर भारतीय, मला वाटलं की आपण भारतात गेलो पाहिजे. माझी पत्नी मला त्यावेळेला म्हणेल तुम्हाला वाटतंय का आपण भारत जाऊन इस्टॅब्लिश होऊ शकतो, कारण आपलं तर काहीच नाही, आपले सर्वसामान्य, आपलं घर पण नाही आहे. म्हणलं नाही नाही नाही, माझी खात्री आहे की मी भारतात चांगलं करू शकतो. हे इथे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी सर, आज एक वेळ आज जर का कोणी म्हणत असेल मी भारतात थांबतो तर फार त्याचं कौतुक नाही, कारण भारतामध्ये आता सगळ्या सोयी सुविधा, ॲक्सेस, सगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण उत्तम आहे, राहण्याची दर्जा उत्तम आहे आणि एक लाईफस्टाईल सुद्धा आहे. तुम्ही जो 70s काळ सांगता हा तो काळ होता की जेव्हा ब्रेन ड्रेन होत होता, जेव्हा लोकांच्या समोर नजर होती त्यांची, तेव्हाचा रशिया किंवा अमेरिकेकडे नजर होती, त्यावेळी तुम्ही हा निर्णय घेतला. हो, मी हा निर्णय 1986 साली परत आलो. 1980 साली मी इंग्लंडला गेलो. त्याच्यात मी लेवर इन फेलो म्हणून. त्यानंतर मग परत आलो थोडे दिवस आणि परत मी 82-86 वॉटरलू युनिव्हर्सिटीमध्ये होते कॅनडाच्या. बरं. आणि मी भारतीय इंडो कॅनेडियन संस्थेचा मी उपाध्यक्ष होतो आणि आम्ही खूप मोठे प्रयत्न करतो. भारतात येण्यापूर्वीच्या या दोन देशात तुम्ही गेला तेव्हा तिथलं तुमच्या संशोधनाचं स्वरूप काय होतं? माझं तिथे बरोबर, मी तिथे ज्यावेळेला संशोधन केलं ना, मी त्यावेळेला ते ऑइल रिकव्हरी म्हणजे पेट्रोलियम रिकव्हरीवरती संशोधन केलं. बरं. आणि तो काळ चांगला होता. ONGC सारख्या कंपन्या वगैरे खूप होत्या भारतात. मला शर्मा सर म्हणाले अरे तू भारतात काय येत नाही, तुला खूप स्कोप आहे ते. म्हणून मी परत आलो. म्हणजे शर्मा सरांनी मला खरोखर गाईड केलं. ते म्हणाले तू ये. मी मगाशी बोललो, माझी पत्नी वासंती म्हणाली आपलं काय भारतात आहे. परंतु मी म्हणलं माझंच भारताचंच आहे सगळं. आणि आज तीच म्हणते की आपण भारतात आलो हा केवढा चांगला निर्णय घेतला, आपल्याला हे चांगले दिवस मिळाले, आपण या देशाची सेवा करू शकलो, याचं कारण आपण भारतात परत आलो म्हणून. फक्त परदेशीच राहून होते असं नाही, भारतात चिकार संधी आहे, फक्त तुम्हाला इथे अडचणी जास्त असतात एवढे मात्र. अकॅडमिक्सच का? अकॅडमिक्स म्हणजे मी आय कॅन क्रिएट मोर इंडस्ट्रियलिस्ट. आय एम शुअर की तुम्ही एवढ्या निश क्षेत्रातले तज्ज्ञ होता की तुम्ही नुसतं बोट दाखवलं असतं तरी तुम्हाला मोठमोठ्या इंडस्ट्रीजने परदेशामध्ये भारतात सुद्धा तुम्हाला घेतलं असतं, मोठ्या पदांवर तुम्ही गेला असता, तरी सुद्धा तुम्ही अकॅडमी. याचं कारण माहिती आहे ना, संशोधन जे करू शकतो ना आपण, ते आपण संशोधन आपल्याला आवडेल त्या विषयात करू शकतो. इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या आवडेल ते करावं लागतं आणि इथे आपण नवीन ज्ञान निर्माण करून नवीन विद्यार्थी निर्माण करू. ज्यावेळा मी पीएचडी करत होतो, मी शर्मा सरांचा विद्यार्थी होतो, माझ्या पीएचडीला जे मी काही संशोधन घेतलं ना ते इंडस्ट्रीने वापरलेलं आहे. फेस ट्रान्सफर कॅटालिसिस नावाची एक, ज्याच्यात केमिस्ट लोक काम करतात, त्याच्यात पहिलं पब्लिकेशन हे माझं आहे भारतात. आणि त्याच्यात यादव शर्मा नावाची थेरी पण आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की संशोधनाची जी गोडी जी निर्माण झाली त्यानंतर काय माहिती आहे ना, ॲक्च्युली मी हा शब्द वापरू शकत नाही. जसं कोणीतरी यु नो प्यालाला माणूस होतो त्याला वाटतं की आपण प्याव, तसं ज्ञान हे असं आहे ना, तुम्हाला रिसर्च करत असताना संशोधन करत असताना वाटतं की हे आपण अजून जास्त करावं, अजून खोलात जावं. मग त्याला रात्र नाही दिवस नाही, हा 9-5 व्यवसाय नाही. संशोधन हा 9-5 नाही, हा 24/7 ज्याला म्हणतात नाही, रात्रंदिन त्याच्यात तुम्हाला बुडावं लागतं. तुमच्या आयुष्यात एखादा असा युरेका क्षण आला हे संशोधनाच्या वेळी? बरोबर आहे ना, मी तुम्हाला सांगतो ना, ज्यावेळा मी इंडस्ट्रीला कन्सल्टंट म्हणून अगदी पूर्वीपासूनच आहे, म्हणजे आल्यापासून. परंतु काय असतं माहिती ना, कित्येकदा आपल्याला वेळ लावतो म्हणजे की हा प्रश्न का सुटत नाही. आणि मी नेहमी मुलांना काय सांगतो माहिती आहे ना, फेल्युअर इज टेम्पररी अँड सक्सेस इज ऑटोकॅटालिक. हे अपयश येतं प्रत्येक माणसाला, अपयश जीवनात येतं, ते लोक लपून ठेवत असेल. परंतु त्या अपयशानं खचून न जाता यु नो पुढे कसं गेलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आणि मग जो
पहिला ज्यावेळा रिसर्च पेपर येतो विद्यार्थ्याचा संशोधन त्याला प्रबंध म्हणतात आपण संशोधन निबंध त्याच्यासारखा आनंद नाही त्याच्यासारखा आनंद नाही. तुम्ही आता मी 498 पेपर पब्लिश केलेले संशोधनाचे आता एकशे सात अजून 15 आहेत माझ्याकडे परत तो भारतातला एक रेकॉर्ड आहे ते इंजिनिअरिंगच्या प्रोफेसरचा तो रेकॉर्ड आहे भारतातला. परंतु काय माहिती आहे ना ते रेकॉर्डपेक्षा तो आनंद जो आपल्याला मिळतो संशोधन करताना आणि जो असाध्य असा प्रश्न आपण सोडवतो तो समाजाला उपयोगी पडेल असं उदाहरणात मी सांगतो. आता जो हायड्रोजन मार्गाशी तुम्ही बोलला पहिल्यांदा वर्षभर आम्हाला काही रिझल्टच आले नाहीत म्हणजे विद्यार्थी पण पीएचडी करत आहेत त्यांना पण भीती वाटते परंतु नंतर एकदा रिझल्ट या लागल्या होते मग आम्हाला पेटंट्स मिळाले हे मिळाले त्याचा काय आनंद नाही. आणि मी आता सांगतो तुम्ही हायड्रोजन $1 $1 2015 मी सांगतोय आत्ता लोक बोलायला लागले आत्ता लोक बोलतायत की भारत सरकार सुद्धा म्हणते नीती आयोग सुद्धा आजच्या पेपरमध्ये अमिताभ कांत म्हणतात की आपण $1 हायड्रोजन पुरायले 2015 मी सांगतोय आम्ही करू शकतो आम्ही जी टेक्नॉलॉजी जी विकसित केलेली आहे ONGC एनर्जी सेंटरच्या सहाय्याने ते मला सपोर्ट करतात. याचा अर्थ असा काय भारतात आणि आता सांगतो सध्या युद्धाचं वातावरण आहे जर आपल्याला समजा उद्या काय झालं आणि तेल नाही मिळालं हे उपयोगी पडणार आहे. मी आता त्याच्याकडेच येणार आहे तुमच्या कारण तुमच्या पहिल्यांदा तुम्ही केमिस्ट्रीपासून सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अप्लाइड पातळीला तुम्ही गेलात अकॅडमियामध्ये आलात पण गेल्या 2 दशकांमध्ये खास करून 21व्या शतकामध्ये आता 20 वर्ष झाली तुमचा फोकस हा ग्रीन टेक्नॉलॉजीच्या दिशेने तुमचा वळत गेला. त्याच्यात तुमचे दोन प्रमुख मी जे तुमच्याबद्दल वाचलं एक आहे कार्बन इमिशन आणि दोन आहे हायड्रोजनचा यूज. तर या दोन म्हणजे जेव्हा ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणतो आणि हायड्रोजन आणि आपण कार्बन डायऑक्साईड किंवा मोनॉक्साईड बद्दल म्हणतोय सो तुम्ही कशाप्रकारे ही सिच्युएशन पाहता तुम्ही आता जसं ONGCचा उल्लेख केला ते संशोधन काय होतं. हां मी तुम्हाला सांगतो काय आहे की ज्यावेळेला आपण कुठलीही तुम्ही वाहनं घ्या पॉवर प्लांट घ्या हे सगळे कार्बन डायऑक्साईड एमिट करतात बाहेर निघतो वगैरे तो तुम्ही कोल वापरा किंवा पेट्रोल वापरा तर जे तापमान वाढत चाललेले आहे ज्याला पॅरिस ॲग्रीमेंट ज्याला आपण म्हणतो 2015 सालचा त्याच्यामध्ये काय आपण ठरवलं की जगाचं तापमान हे 2 डिग्रीपेक्षा वाढता कामा नये 1.5 डिग्री बस ते जर करायचं असेल तर आपल्याला कार्बन डायऑक्साईड जे बाहेर उत्सर्जन होतं ते कमी केलं पाहिजे. याचा अर्थ काय जी आपली जी एनर्जी जी ऊर्जा आहे ते नॉन कार्बन डायऑक्साईड म्हणजे सौर ऊर्जा असू दे नाहीतर वायू पवन ऊर्जा असू दे त्याच्यामध्ये हायड्रोजन कारण हायड्रोजन जळला तर पाणी होतं कार्बन डायऑक्साईड होत नाही. तर हे संशोधन करताना दुसरी गोष्ट काय सांगतो की ज्यावेळा आपला कोळसा संपेल किंवा आपलं पेट्रोलियम संपेल ज्याला कच्चं तेल नाही आणि आपला कोळसा फारसा 200 वर्ष आपण तो हा तिकडे कारण तिकडे कमी आश वगैरे असते तर कोळसा पण नाहीच पूर्ण 200 वर्ष जास्तीत जास्त. परंतु काय माहिती आहे ना आणि हे जे ऑइल ज्याला म्हणतात कच्चं तेल हे 2054 पर्यंत संपलेलं असेल आताच्या 200 रुपये लिटर पर्यंत आता परवडणार नाही ते. म्हणजे सोलर विंड वगैरेचे जे प्रयोग झाले जे तुम्हाला जास्त माहिती आहे त्याच्यामध्ये एक तर ते कॉस्ट अतिशय इंटेन्स आहेत कॉस्ट इंटेन्स आहेत पवन ऊर्जा असेल नंतर ते सूर्य ऊर्जा असेल ते काही एकरांमध्ये त्या प्लेट्स लावल्यानंतर काही प्रमाणात येते. सो दॅट्स वाय हायड्रोजन या तर मी हायड्रोजन बद्दल सांगतो ते तर म्हणजे तीन ज्याला मी त्रिमूर्ती जगातले काय म्हणतो आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो मी म्हणतोय की सौर ऊर्जा पवन ऊर्जा आणि हायड्रोजन ही माझी त्रिमूर्ती शास्त्रीय दृष्ट्याने हीच आपल्याला जगवणार आहे. हायड्रोजन का कारण पालापाचोळा कचरा नंतर झाडं काही असेल ना त्या सगळ्यापासून आपण केमिकल्स मटेरियल्स पॉलिमर्स सगळे बनवू शकतो ज्यावेळा आपल्याकडे कच्चं तेल नसेल किंवा कोळसा नसेल. एक दुसरं काय की हायड्रोजन ही एनर्जी देईल आणि मग आपल्याला ते तुम्हाला आता लोक हायड्रोजन फ्युएल सेल म्हणून तुम्हाला कदाचित माहिती असेल हायड्रोजनच्या छोट्या 2-चाकी 3-चाकी 4-चाकी गाड्या मोठ्यामध्ये हायड्रोजन म्हणून इंधन वाढलं जाईल की मोठे ट्रक वगैरे वगैरे. तर 2050 ज्यावेळा आपण 0 एमिशन ज्याला म्हणतात की नेट झिरो म्हणजे नेट कार्बन ऑप्शन ठेवलेलं आहे त्याला हायड्रोजनच मदत करणार आणि 2050 73% ऊर्जा ही यातनं येणार आहे ज्याला काय म्हणतात की रिन्युएबल एनर्जी त्याच्यातनं येणार आहे त्याच्यात हायड्रोजन हे 25% असेल
आणि बाकीच्या सौर ऊर्जा असेल पवाने काही न्यूक्लिअर पण असेल या गोष्टी असतील आणि त्यामुळे काय होईल की आपण कुणावरती अवलंबून असणार नाही. आपल्याकडे पाणी मुबलक आहे पण पाण्यापासून हायड्रोजन आणि हे बनवणार आणि पालापाचोळा तर आहे. आता कसं आपण ओपेक कंट्रीज किंवा ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीजवरती आपण त्या देशांवरती अवलंबून आहोत. आपल्याला राहायची गरज नाही. आता युद्धातच बघा ना, समजा आपल्या स्वतःच्या तुमच्या संशोधनानुसार भारत हायड्रोजन बेस्ड इकॉनॉमी व्हायला, हायड्रोजन एनर्जी बेस्ड इकॉनॉमी व्हायला आपण आता या क्षणी कुठे आहोत आणि त्या उद्दिष्टापर्यंत जायचं असेल तर आपल्याला कशा. आता काय माहितीये ना, मी गेले कित्येक वर्ष मी खूप पत्र लिहिले, एडिटोरियल्स लिहिले, आर्टिकल्स लिहिले. मी म्हणतो की भारताने हायड्रोजन इकॉनॉमी अडॉप्ट करावी आणि आपलं तुम्हाला माहित आहे सरकार म्हणते की 2030 पर्यंत आपण करू. बरं, ओके. हायड्रोजनच्या इकॉनॉमीच्या दृष्टीनेच आपण प्रयत्न करत आहोत आणि आता 17 फेब्रुवारीला ऊर्जा मंत्रालयाने ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया बाहेर जे पॉलिसी निर्माण केली याचा अर्थ काय, अमोनिया सुद्धा, अमोनियामध्ये हायड्रोजन असतो, म्हणजे अमोनिया सुद्धा हे ऊर्जेचं एक हे फीडस्टॉक असेल. अमोनिया सुद्धा वापरला जाईल आणि त्याच्यातनं काय होतं. आम्हा सामान्यांसाठी हे सांगा, तुम्हाला जी हायड्रोजन इकॉनॉमी अपेक्षित आहे, हायड्रोजन बेस्ड अप्लायन्सेस, त्याच्यामध्ये आम्ही सामान्य आम्हाला काय म्हणतात, तुमच्या गाड्या चालणार आहेत का, नाही नाही ऐकून तरी का, हायड्रोजन कशा कशात जाऊ शकतो. हायड्रोजन मधनं आपण डायरेक्ट एनर्जी निर्माण करू शकतो, इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतो, ओके, म्हणजे त्यातनं तसं आहे. नंतर आपण कार्बन डायऑक्साईडपासून आपण हायड्रोजनपासून मिथेन तयार करू शकतो, इथेन करू शकतो, अजून काही गोष्टी करू शकतो, मिथेनॉल करू शकतो, डायमिथाइल इथर करू शकतो, फॉर्मिक ॲसिड करू शकतो, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन स्टील. तुम्ही म्हणाल ते थंड देशांमध्ये तुम्हाला घर हे करावं लागतं, गरम. थोडंसं डेव्हिल्स ॲडव्होकेटची भूमिका मी जरा बजावतो. मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारतो. तुम्ही सगळी शास्त्रज्ञ मंडळी एवढी मोठी अवघड शब्द वापरता आणि आम्हाला गांगरून टाकता, पण सोलर एनर्जी आजही आम्हाला आमच्या प्लेट्स सारखा लावायच्या म्हटलं, एकतर आम्हाला हिवाळ्या पावसाळ्यामध्ये तर इश्यूज आहेत, उन्हाळ्याचा एक 4-5 महिन्याचा समजा काळ जरी मानला तरी त्या प्लेट्स एवढ्या महाग आहेत की आम्हाला ते पूर्ण त्याच्यावरती अवलंबून जाता येत नाही. पवन ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा तेच होतं, अनेक ठिकाणी ते डोंगरावरती केवढ्या जागा, मग जमीन ॲक्विजिशनचा इश्यू तयार होतो. सो एक आहे थिओरायटायझेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस आणि एक आहे ॲप्लिकॅबिलिटी ऑफ द एनर्जी रिसोर्सेस, तर हे प्रॅक्टिकल आहे का. मी तुम्हाला सांगू का, प्रत्येक ज्यावेळा एखादी नवीन तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येते ना, त्यावेळा स्वामी विवेकानंदच्या भाषेत सांगतो मी, पहिल्यांदा लोक अपोज करतात, ते म्हणजे दे हॅव अप्रिहेन्शन. नंतर काही वेळाने त्यांना वाटते ठीक आहे, आणि तिसऱ्या वेळी ते ॲक्सेप्ट करतात, तोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही. नवीन ज्यावेळा टेक्नॉलॉजी कुठली पण मार्केटमध्ये येते, लोक तयार नसतात ते घ्यायला. पण आता एक्सपेरिमेंटल लेवलला आयसीटीमध्ये किंवा तुमच्या पातळीला असे ह्याचे काही आहेत. आता हायड्रोजन बद्दल बोलताय, पथदर्शी मॉडेल आता आता आहे. आता आमचं जे मॉडेल आहे ना, आता ONGC एनर्जी सेंटर जे मला मदत करते, आम्ही गोव्यामध्ये तो मोठा पायलट प्लांट घालतोय की कारण मी जे कॉस्ट सांगतो $1 per kg त्यासाठी मला 100 टन per day दर दिवशी 100 टन मला हायड्रोजन बनवलं पाहिजे आणि एका हायड्रोजनच्या किलोमागे 8 किलो ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजनची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10 सेंट अमेरिकन सेंट पर kg आहे. तो म्हणजे तुम्ही ज्यावेळा 1 किलो हायड्रोजन बनवणार त्यावेळा तुम्हाला हे 80 सेंटचं तुम्हाला क्रेडिट मिळणार ऑक्सिजनचं. आणि ऑक्सिजन सगळीकडे लागतो. आता तुम्हाला माहिती आहे कोरोनाच्या काळात काय झालं, इंडस्ट्रीला नाही आणि ऑक्सिजन सुद्धा बायोमासपासनं केमिकल करण्यासाठी मदत होणार आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे आपले मोठे सोर्सेस असणार आहेत पुढील काळात. कारण उदाहरणार्थ मी जर म्हटलं की रिफायनरीला काय करणार तुम्ही, फीडस्टॉक काय देणार, तर हे बायोमासमधनं जे केमिकल्स असतील, मी ते कठीण नावं घेत नाही, उदाहरणार्थ HMFI, तर ही जी केमिकल्स आहेत ती फीडस्टॉकमध्ये, आता कसं बेंझिन, टोल्विन, झायलिन किंवा ब्युटेन किंवा नाफ्लिन अशा गोष्टी वापरतात, LPG मध्ये वापरतात. सो आता उदाहरणार्थ मी कार्बन डायऑक्साईडपासून LPG ला सबस्टिट्यूट म्हणून डायमिथाइल इथर करेन, किंवा मी हायड्रोजन आणि मिथेनचं मिक्सचर करेन. मी जे कार्बन डायऑक्साईड पासून मिथेन बनवतो ज्याच्यावर माझ्याकडे पेटंट्स आहेत, मी ONGC नेच मला मदत केलेली आहे. याचा अर्थ ते त्याला सिंथेटिक CNG ज्याला म्हणतात, ती CNG ऑइल तुम्ही आता पण दिल्लीमध्ये त्याचे प्रयोग चाललेले आहेत त्या गाड्यांचे. सो माझ्या मते काय माहिती आहे ना, कुठलीही टेक्नॉलॉजी आवडी ज्यावेळेला विकसित होते त्यावेळा पहिल्यांदा लोकांचा विरोध असतो. कारण ते उदाहरणार्थ मोबाईल फोन घ्या ना, हो किती महागडा होता आणि आता काय आहे,
तुम्हाला असं म्हणायचं की इलेक्ट्रिक व्हेकल पेक्षा सुद्धा उलट हा जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह असेल, कारण इलेक्ट्रिक व्हेकलला सुद्धा पुन्हा चार्जिंग वगैरे इश्यूज आहेत. बरोबर आहे, ज्याला छोटे डिस्टन्स आहे शहरामध्ये चार्जिंग तुम्ही करू शकता, पण दूरचा असेल त्याला हायड्रोजन फ्युएल म्हणून वापरलं जाईल. इंटरनल कंबशन इंजिन मध्ये सुद्धा वापरता येईल. थोडक्यात काय मला म्हणायचं आहे की आता असं कुठं चांगले दिवस यायला लागलेत आणि हे तंत्रज्ञानामुळे यायला लागलेत, नवीन टेक्नॉलॉजीमुळे यायला लागलेत, आणि आपण नेहमी आशा बाळगली पाहिजे. पूर्ण इंडस्ट्री सेक्टर याच्यामुळे करिअर संशोधनासाठी उद्योगपतींसाठी सगळ्यात, अरे उद्योगपती तर एवढे खुश आहेत आता, ज्यावेळा ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियाची पॉलिसी ज्या दिवशी डिक्लेअर केली तुम्ही बघा मार्केटमध्ये केवढं त्याचं स्वागत केलं. अर्थात काही लोक असे असतात, मग तुम्हाला नकारात्मक घंटा वाजणारे लोक आहेत, काही पत्रकार का म्हणाले हे धोका आहे, पेट्रोलपेक्षा हायड्रोजन कमी धोकेदायक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हायड्रोजन हे हवेपेक्षा 14 पटीनं हलकं आहे, ते चटकन वरती निघून जातं. पेट्रोल हा कितीतरी जड आहे त्याच्यापेक्षा. तर हे लोकांना म्हणजे हायड्रोजन धोकादायक नाही आहे, फक्त नाव असं आहे की अरे हायड्रोजन आहे म्हणजे फ्लॅम्प त्यांना हायड्रोजन बॉम्बची नाही, तो हायड्रोजन बॉम्ब ड्युटेरियम ट्रिटेरियम त्या गोष्टी दिल्या आहेत. हायड्रोजन फक्त काय माहिती आहे ना, आपण 2030 पर्यंत जसे माननीय नितीन गडकरी बोलले की आपण ई मोबिलिटी, ई मोबिलिटी म्हणजे हेच आहे ना. बरं, ई मोबिलिटी मध्ये हायड्रोजन फ्युएल सेल हा प्रकार त्यातलाच आहे. पण इलेक्ट्रिसिटी बनवणार तुम्ही होत असताना डॉक्टर यादव हे फक्त अकॅडमिक्स मध्ये नाही आहेत, तर अनेक इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा त्यांचा सल्ला घेत असतात. अंबानी बरोबर त्यांचे थेट म्हणजे आपल्याला शक्य नाही, पण अंबानींसमोर ज्याला म्हणतात ना सकाळी चहाला जाणं वगैरे, तर या त्यांचा संबंध आहे माझ्या विद्यार्थ्यांना. पण मला सांगा मग इंडस्ट्री कशा प्रकारे तुमच्या अनुभवाचा वापर करून घेते काय? मी तुम्हाला सांगा, मी इंडस्ट्रियल मी आता कन्सल्टंट म्हणून तर काम करतोच. मी 5 कंपन्यांमध्ये बोर्डांवरती आहे त्याच्या इंडिपेंडंट डायरेक्टर, जसं गोदरेज इंडस्ट्रीज आहे, आरती इंडस्ट्रीज आहे, भगेरिया इंडस्ट्रीज आहे, मेघमनी इंडस्ट्री आहे, क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंडस्ट्री. इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणजे इंडस्ट्रीला मी सल्ला तर देतोच, विद्यार्थ्यांनाही देतोच, परंतु मी असा एक अकॅडमिक ज्याला शिक्षण क्षेत्रातला मनुष्य आहे की ज्याचे नाळ उद्योगधंद्याशी पण आहे, कारण सरकारच्या अनेक कमिटीचा मी चेअरमन आहे भारत सरकारच्या, आणि तसंच शिक्षणाशी संबंधित आहे, त्यामुळे मी जरा निराळं व्यक्तिमत्व आहे. मला मी शाळेत असताना पण मला वाटत की मी निराळा. मला आणखी एक आठवलं, आपल्याकडच्या अनेकदा इन्स्टिट्यूशन किंवा विद्यापीठ अशी म्हटली जातात की त्यांचा आणि प्रत्यक्ष जगाचा काही संबंध नसतो, कृषी विद्यापीठ नुसती त्यांच्या स्वतःच्या मखरामध्ये असतात, बांधावर काय चाललंय त्याची त्यांना कल्पना नसते, बाकीची विद्यापीठं शहरामध्ये असतात, त्यांना इंडस्ट्रीबद्दल काही माहीत नसतं, इंडस्ट्री आणखी पुढे गेलेली असते. पण हे किती इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे की एखाद्या विद्यापीठाचे थेट एमिरेटस प्रोफेसर असणारे त्याचवेळी एखाद्या कंपनीवर डिरेक्टर पण असणारे, किती छान कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला एकाच वेळी इंडस्ट्रीत काय चाललंय ते माहिती आहे आणि ते आपल्या अकॅडमिक मध्ये कसं आणायचं याची सुद्धा तुम्हाला कल्पना आहे. असे काही प्रोजेक्ट एकत्र आहेत ना माझ्याकडे? आता काही प्रोजेक्ट आहेत, आता 5 प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे. माझ्याकडे पीएचडी स्टुडंट आहेत. ऍक्च्युली गेले 20 वर्ष मी सरकारी पैसे वापरलेलेच नाही, इंडस्ट्रीच्याच पैशांवरती मी संशोधन करतोय. अच्छा, तर ही जी, आणि माझ्या मते खरं सांगू का, आपल्या सर्व संस्थांनी इंडस्ट्री बरोबर संबंध ठेवले पाहिजेत. आपण ज्यावेळा चीनचं उदाहरण देतो, चीनमध्ये काय शैक्षणिक संस्था संशोधन करतात आणि इंडस्ट्री वापरते. मी तर सरकारला नेहमी सांगतो की 2% CSR त्याला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यापेक्षा 3% करा आणि 1% सगळा हायर एज्युकेशनला द्या, संशोधन. आणि एवढंच नाही, मी सांगतोय की मुलींना फुकट शिक्षण द्या पीएचडी पर्यंत, हे माझा सल्ला आहे सरकारला. पण मग डॉक्टर यादव मुलाखतीच्या शेवटी येत असताना डॉक्टर यादव यांची पुढची स्वप्न काय आहेत, पुढे काय त्यांनी आखून ठेवलेले प्लॅन्स काय आहेत? माझी महत्वाकांक्षा की जी आता मी जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली हायड्रोजनची ती मोठ्या स्केलवरती न्यायची तर आहेच, आणि ज्या गोष्टी मी लॅबोरेटरीमध्ये करतो तो इंडस्ट्रीमध्ये नेणे, ते माझे तसं आहे. मी जसं उदाहरणार्थ डाय मिथाइल इतर जे आहे, जे LPG सबस्टिट्यूट म्हणतो किंवा डिझेल सबस्टिट्यूट, गोदावरी बायो रिफायनरीबरोबर मी करार केलेला आहे, आम्ही ते टेक्नॉलॉजी नेणार आहोत. मला काही लोकांचे फोन पण येतात की आम्ही तुमच्याबरोबर ग्रीन हायड्रोजनसाठी, परंतु माझं ONGC बरोबर ते कॉन्ट्रॅक्ट आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, मला वाटते की येत्या 10 वर्षात भारत हा बलाढ्य देश झाला पाहिजे. 5 ट्रिलियन काय घेऊन बसलात,
20 ते 25 ट्रिलियन झाला पाहिजे भारत, आणि ते शक्य आहे हायड्रोजन इकॉनॉमी. नुसतं हायड्रोजनच नाही, आपल्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या टेक्नॉलॉजीवरती विश्वास ठेवला. परदेशी लोक आपल्याला टेक्नॉलॉजी देणार नाहीत. आणि मग यालाच धरून मी जेव्हा हा अचूक मुद्दा आहे की जग तुमच्या मदतीला येत नाही, तेव्हा आदर्श कुठे बघावं तर तुमच्या विद्यापीठाच्या गीताकडे. तर तुमच्या गीताचाच रेफरन्स घेऊन तुम्ही आपला हा कार्यक्रम बघणाऱ्या तरुणांना प्रेक्षकांना काय संदेश द्याल, सल्ला? हो, व्हेरी गीतेचा संदर्भ घेऊन त्या गीतात मी काय म्हटलेलं आहे की एक तिच्यात आहे बघा, उद्घोष तुझा जल्लोष तुझा, उद्घोष तुझा जल्लोष तुझा, आणि त्याच्यात मी असं की संहार नको संघर्ष नको. आताच्या दृष्टीनं ते किती महत्वाचं, बरोबर. आणि मी असंही सांगतो की जैव रसायन मिलन असं एक मी घातलं, म्हणजे बायोलॉजिकल सायन्सेस आणि केमिकल सायन्सेस एकत्र येऊन सगळे प्रश्न आपण सोडवू शकू. वाटल्यास त्या गीतातले तुम्ही गोळी एक दोन गोळी वाजवून जरूर दाखवणार, कारण काय माहितीये ना, त्या गीतामध्ये खूप मोठा भाव आहे. आणि हे गीत मी 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन होता 2012 दिवशी मुंबई ते दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसून लिहिलेलं, आणि ते लोकांना सांगितलं नव्हतं मी लिहिले म्हणून. पण मग कवितेच्या पलीकडे आणखी सुद्धा डॉक्टर यादव काही लिहितात म्हणजे? हो, मी लिहितो, मी कविता तर करतोच, मी शीघ्र कवी आहे आणि मी लेख तर लिहितो. आजकाल मी मराठी न्यूज पेपर मध्ये लिहितो. त्याच्या पलीकडे मला आय हॅव ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर, मला ग्रेट सेन्स ऑफ ह्युमर. मी पूर्वी ई कॉलम लिहायचो, त्याच्यात एक गोष्ट मी असं गमती जमती लिहायचो त्याच्यामध्ये. हो, मला आवड आहे, मला मला मी चिकार मी फिलॉसॉफर आहे, मला चिकार मी धर्मग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, पण ही मला आवड म्हणून मला मानसिक समाधान मिळतं. मला जे मानसिक समाधान, आणि दुसरी गोष्ट सांगतो की मी कधीही कुणाचा द्वेष केला नाही. आणि मी लोकांना सांगतो आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टींचा भाग आहे, त्याला मी 3 P म्हणतो, पेशन्स पर्सिवरन्स अँड पार्डन. म्हणजे तुम्हाला अतिशय संयमी असा सहनशक्ती पाहिजे, आणि तुम्ही चिकाटी धरली पाहिजे, पर्सिवरन्स आणि पार्डन, लोकांना क्षमाशीलता. क्षमाशीलता तुम्ही जितके लोकांना क्षमाशीलता दाखवाल तेवढे तुम्ही मोठे व्हाल. या ग्लोबल महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या शेवटी माझ्या मते डॉक्टर यादवांनी ह्या ज्या त्रिसूत्री दिलेली आहे त्यांच्या थोड्याशा त्यांच्या सायंटिफिक भाषेचा उगाच जरा त्यांना इम्प्रेस करण्यासाठी शब्द वापरायचे झाले तर सायन्समध्ये एक असतो थिसिस, एक असतो अँटीथिसिस, आणि या दोघांच्या मध्ये सार काढण्यासाठी असतो ते सिंथेसिस. डॉक्टरनी जी त्रिसूत्री दिलेली आहे पीची, ती अशी सिंथेसिसची आहे, संघर्ष नको समन्वय हवा याच दृष्टीने पुढे जायचं, आणि त्याचवेळी स्वतः आत्मविश्वास हवा आणि चिकाटी हवी, अपयश येणारच असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं. त्यामुळे या सल्ल्यासह आपण डॉक्टर यादवांचं अभिनंदन तर करूया, त्यांना शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी, कारण एक असतात ते अभ्यास करणारे शास्त्रज्ञ, एक निर्माते शास्त्रज्ञ असतात आणि एक विजनरी असतात, जिनियस असतात. अशा प्रकारच्या व्यक्तीशी आज आपली खास ओळख झाली कार्यक्रमामध्ये, चर्चेला आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येतात. मी डॉक्टर यादव यांचे आभार मानतो की तुम्ही ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आम्हाला वेळ दिलात तुमच्या अतिशय बिझी शेड्यूलमधून. नाही नाही, धन्यवाद. आणि मी माझ्या कलिगना सांगतो की दुसरे 3 P पेटंट पब्लिश अँड प्रॉस्पर. तुम्ही पेटंट करा आयडिया, मग पब्लिश करून, आणि मग भरभराटी होईल तुमची. मा सर्व मंडळींना माझा हा सरस्वतीची आराधना करत असताना लक्ष्मी देवीकडे करू नका, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र. आपण हे सूत्र लक्षात ठेवूयात आणि डॉक्टरांचे आभार मानून त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी त्यांना शुभेच्छा देऊन ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमावर तिथेच थांबूयात. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही आणि गरजे मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्रमध्ये अशाच प्रकारचे मान्यवर आपण पाहत राहणार आहोत पुढच्याही एपिसोड्समध्ये. तुर्तास इथेच थांबूयात, पाहत राहा साम टीव्ही सकाळ माध्यम समूहावर. नमस्ते.